शतकाय फटकत पाय कक शतकाय पप फटकत पाय उचलली जीप लावली टाळाला उचलली जीप लल लावली टाळाला आम्ही माणस असो माणस सारखी वरून काट्यात मधा सारखी आंब्याचा गोडवा मनाला उचलली जीप लावली टाळाला उचलली जीप लावली टाळाला ओ तुम्ही ताईन वांगडा की नाही तो सती ती सती ते सती इले होत तो काय तर नीट बोल एकदाचा ओ म्हणजे ना हां ताईन वांगडा की नाही सती ह्या नावाचा कोणतरी इला बाबा मतलब किसी लड़की ने आपका दिल चुराया है बोलो कौन है वो बोलो कौन है वो मेरी जान है कुसुम कल किसने देखा आज अभी की बात कर पैसा निकाल चल ए माझ्या कडसून आणि माझ्या आवशी कडसून पण पैसे घेतलस ना ते पण परत दे हा देते सगळ्यांचे पैसे मी देतले अरे इतकी वर्षे काय घराचे हिस्से झाले नाय आणि आता ती करूक पण देतली नाय पण कसा तुझा आणि कुसम्याचा लगीन लावक देऊक ना ती आता आपोआपच मदत करतली असं काय ग काय नाव आहे त्या लब्बाडाच अगं सांग ना श्याम हाव हाव सुंदर श्याम तू ना लग्नानंतर नाव बदलायचं तुझं नाव राधा ठेव श्याम राधा राधा श्याम हाव रोमॅन्टिक ना हो की नाही काय तर रिस्क आहे वा 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 काय लाजली माझी बाऊली त्याचा फोटो आहे का तुझ्याकडे नाही म्हणजे मलाही कळलं असतं आमची लाजरी बाहुली कोणत्या भाग्यवंताच्या नशिबात आहे ते नाहीये पण असताना ते नक्की दाखवलं असतं तुम्हाला दिस इज नॉट फेअर मी तुला नेहमी एक कुसुम म्हणत असतो आणि तू आपली आवाज आहो मला नाही आवडत ते पण तुम्ही मोठे आहात माझ्यापासून नो बट नाऊ वी आर फ्रेंड्स तरी पण हे म्हणजे नो 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 मी तुझं काही ऐकणार नाही ओके बर ठीक आहे दॅट्स लाईक अ गुड गर्ल बर एक सांगशील तुला काय आवडत म्हणजे नाही म्हणजे तुझ्या हॉबीज काय आहेत अच्छा हॉबीज आता हॉबीज म्हणजे बघा मला पुस्तकं वाचायला खूप आवडत मला स्वयंपाक करायला आवडतो खरंच आणि अभ्यास आणि गाणं गायला तर खूप आवडत वाव म्हणजे तुला गाणंही गाता येत हो मग मला एक गाणं गाऊन दाखवणार आता ए पण माझा आवाज इतका काही छान नाहीये अगं सोनुली आवाजापेक्षा फिलिंग्स महत्त्वाचे असतात आयडिया तू असं कर तू तुझ्या श्यामसाठी गाणं गा म्हणजे अगदी सोपं आणि सोयीस्कर होईल तुझ्यासाठी काय तरी तुझं गाणं माझ्यासाठी प्लीज और गाते पण तुम्ही सुद्धा आता काय पुन्हा तुम्ही बर तू आग्रह करतोयस म्हणून गाते ओके सुरुवात करूया चल म्हण मेहंदीच्या पानावर मन अजून झुलते ग जाईच्या पाखळ्या दव अजून झुलते ग मेहंदीच्या पानावर व्हेरी नाईस
फंटास्टिक कुसुम, यू आर वेरी ग्रेट. खूप छान गायलीस, खूप छान. आवडलं तुला? खूप आवडलं मला, खूप छान. बरं ते सगळं जाऊ दे, आता तू मला सांग तुला काय आवडतं? मला डान्स करायला आवडतो. हो पण डान्स मध्ये नक्की काय? सगळं. इंडियन कल्चर मध्ये जे जे डान्सेस आहेत ते मला सगळे करायला आवडतात. आणि तुला ठाऊक आहे का, मी इथे इंडियन कल्चर वर स्टडी करण्यासाठी आलेलो आहे. अय्या किती छान, म्हणजे तू इथे शिकायला आलेस तर. म्हणजे काय? मग तुझं घर, तुझे आई वडील कुठे असतात? मुंबई. माझं सगळंच मुंबईला आहे. पण एक गोष्ट सांगू, मला कोकण इतकं आवडलं ना की असं वाटतं कोकणातच राहावं आणि एक डान्स अकॅडमी सुरू करावी, आणि ती पण माझ्या नावाने, रतीज अकॅडमी. छान ना? खूप छान. एवढा आवडतं तुला डान्स? विचारू नकोस त्याबद्दल. मला डान्स करायला खूप आवडतं. डान्स इज माय हार्ट, डान्स इज माय सोल, अँड आय बॉर्न फॉर डान्स, डान्स अँड डान्स. मला नाचायला खूप आवडतं कुसुम. असं? हो. चल मग होऊन जाऊ दे. तुला आवडेल माझा डान्स बघायला? नक्की. खरंच? होऊन जाऊ दे. ये टेबल आपण मारू, आणि माझ्या मोबाईल मध्ये एक लावणी आहे, चालेल तुला? चालेल चालेल. ओके ओके ओके. सती राणी, तुमका येगळा सांगूक व्हया. हाउ स्वीट सती राणी, विजू राजा. बाय बाय राजा. विजा राजा काय चाललं? नाही पण नाचत बरा होतं ना. आली माझ्या घरी ही दिवाळी, सप्तरंगात न्हाऊन आली. आली माझ्या इलो माझो काडूक ह्यो दिवाळ, इलो माझ काडूक ह्यो दिवाळ.
नमस्कार। नमस्कार गुरुजी। कोण असं काय करताय तुम्ही? अहो नाना, मास्तर, गुरुजी, तुम्ही। नमस्कार। असू दे ना, असू दे। एवढ्या आदरान नमस्कार करतं मला 2 मिनिटं मी विसरून गेलंय माहितीये। चल आज मी लय खुश असेल, तुका चाय सांगते। आणि अरे रे, ह्या काय नवीन हा विसरलं आणि ता ह्या पण विसरलं, आता ह्या नवीन काय? अरे रे आता काय हे काय आहे? काय आहे की समोरच्या मानवाला जेव्हा आपण एखादी गोष्ट सांगत असतो त्यावेळेला त्याचं अज्ञान जेव्हा प्रगट होतं तर त्यातून निर्माण होणाऱ्या प्रतिक्रियेस अरे रे असे म्हणतात। तर चहाच्या संदर्भात मी सांगतोय की तुम्ही जे तानी काकीस चहा बनवावयास सांगितले त्या संदर्भात मी बोलतोय। काय मी माझ्या अंगी काही नवीन सवयी अंगीकारलेल्या आहेत? म्हणजे तशा नाही, तर त्याप्रमाणे मी रोज सकाळी एकदाच चहापान करतो। वा 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 वा। आणि तो चहा माझा झालेला आहे। खरंच नको चहा? बघा परत मागितले असं मिळूची नाही। माफ करा पण मला चहा नकोय। या या। ओहो अरे रे चुक चुक। कारण काय तर ही पादत्राणं मी तुमच्या घरात कशी काय घालून आलो हे कसे होऊ शकते? जो माणूस एवढा तत्वज्ञान समोरच्या माणसास सांगतो तोच माणूस एवढा चुकू शकतो, एवढी मोठी चूक करू शकतो, एवढी घोड चूक करू शकतो। अरे घोड्या स्वतः घोडा हे पादत्राणे घालून तू नानांच्याकडे येतोस, मास्तरांकडे घरात येतोस। शिश धिक्कार असो माझा, पादत्राणे बाहेर काढून येतो। आलोच हे नाही हे पडशी गेले पडशी। बस बस हा। पादत्राणे बाहेर काढून आलो। हो पाहिली मी माझ्या चक्षुने। मग मी काय म्हणते कांदे पोहे शिरो उपमो हा पेज बीज काहीतरी एक न्याहरी तरी करून जा मास्तर। कोण? हा 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 मी मी हा। तुम्हाला शंकर माहीत नाही? शंकर हा तो मधल्या वाड्यातलो हिरले करासो त्याचा काय? अज्ञान अज्ञान। अहो देव शंकर देव, देवांचा देव, महादेव, भोलेनाथ, शंकर। अरे मम्मेल्या देव म्हणना तू असा विचारतस ना जसो शंकर तुझ्या वर्गात होतो। मास्तर तुमचं बोलून झालं असेल तर मी पुढे बोलू। बोल बोल काय ता बोल। तर ब्रह्मदेवाने ज्या वेळेला सृष्टीची निर्मिती केली त्याच वेळेला त्यांनी त्या सृष्टीबरोबर मानवाचीही निर्मिती केली। शंकरावरून ब्रह्मदेवावर काय घसरलं? मास्तर मास्तर धीर धरा धीर धरा। तुम्हाला माहितीच असेल अति घाई संकटात। हा हा माहितीये त्या ट्रकच्या मागे लिहिलेलं असतात। हा पुढे बोल पुढे बोल। तर मी म्हणत होतो
की ही सगळी निर्मिती झाल्यानंतर शंकर महादेवांनी कोण शंकर महादेव महादेवानी महादेवानी आपल्या अनुयायास म्हणजे नंदीस पृथ्वी तलावर समस्त मानव जातीला एक निरोप घेऊन पाठव भांडग्या तुना नंदीचो वंशज असस महादेवानी आपल्या अनुयायास म्हणजे नंदीस पृथ्वी तलावर समस्त मानव जातीला एक निरोप घेऊन पाठव भांडग्या तुना नंदीचो वंशज असस नंदीचा वंश तो कसा काय नाही काय जगाची निर्मिती झाली ना तेव्हा नंदी निरोप घेऊन गेलो होतो जसं तू आमचा निरोप घेऊन जातो मास्टर तुम्हाला जर तुमच्या ज्ञानात भर पाडून घ्यायची असेल तर मी गोष्ट पुढे नेऊ ज्ञानात भर माझ्या बोल बोल काय ता बोल तर मी कुठे होतो हा निरोप तर शंकर देवानी आपल्या अनुयायास म्हणजे नंदीस असा निरोप घेऊन पृथ्वी तलावर पाठवले की दोन वेळा स्नान आणि एक वेळ भोजन पण हा निरोप नंदिनी पृथ्वी तलावर येऊन समस्त मानव जातीस वेगळाच दिला नंदीने असे सांगितले की दोन वेळा भोजन आणि एक वेळ स्नान निरोप उलटो दिल्यांना नंदी म्हणजे कन्फर्म तू त्याचाच वंश काय रे त्या माका कशा ऐकवत तेव्हा मी शंकराच्या नियमाचं पालन करून एकच वेळ भोजन करणार तेव्हा मला तुमच्याकडची न्याहारी नकोय बंगल्याचा तोंड नाहीतो अरे नुसती न्याहारी विचारली तर रामायण ऐकवलं रामायण नाही नाना सृष्टी निर्माण कथा काय रे एवढं कसं बदललंस तू हा फाडफाड मराठी काय बोलतोस पुराणातले दाखले काय देतोस हा एवढं शिस्तीत झालंस कधी प्रेमात पडल्यापासून काय नाही कुठे काय मास्टर आपल्या दरवाजावरनं मी जेव्हा प्रयाण करत होतो त्यावेळेला नानीनं काढलेली दरवाजातली रांगोळी मला दिसली म्हणलं दरवाजात रांगोळी कशी काय नाही म्हणलं नानीच्या तब्येतीची चौकशी करावी कशी आहे नानी बरी आहे नानी मी तिला भेटावयास जाऊ शकतो भेटू शकतो परवानगी अरे वा भाग्यता आमचा या पण नको नको भेटूस तू आत गेलस आणि नानीन आपल्या नयन चक्षुने तुका पाहिल्या तरी का धक्को बसा नको जाव हा बाबा नको जाव ठीक आहे निघतो मी अरे रे ह्या काय हे असं की ज्या मानवानी एवढं तत्वज्ञान तुमच्या समोर पाजळलं त्या मानवानी स्वतः चुकावं असं वागावयास हवं का मी एवढी मोठी चूक करतो एवढी घोडचूक करतो अरे घोड्या कोण कोण स्वतः मी स्वतः मास्तर हा हा आपणास नमस्कार करावयाचे राहून गेले नमस्कार करतो हो करा ना लवकर निघा येतो हो आणि जाताना आपली स्वतःची पादत्राणी घालून जा पुढे आपणास प्रवचन द्यावायचे असेल नाही का अरे रे मास्तर त्यास प्रवचन नाही त्यास निरूपण असे म्हणतात अच्छा निरूप निरोपचा निरूपण त्वरित निघा
त्वरित निर्गमन करतो. काय मेल्याची नाटक एक एक. नाही पण मी असंच वागलो ना तर चांगल्या मार्गाक लागतो. मेल्याच्या नादात मी गाणं विसरले. हे भोळ्या शंकरा. मेला यो पांडवा असो ना यो स्वतः विसरता आणि दुसऱ्याक पण विसरुकला होता मेलू. काय चाल होती गाण्याची मी काय बोलते निरूपण निर्गमन.